केक म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच तो खूप आवडतो, पण हा असा केक बनवायचा म्हटल्यावरती थोडंसं मनामध्ये टेन्शन येतं की केक आपल्याला व्यवस्थित जमेल की नाही, ते मोजमाप व्यवस्थित घेता येईल की नाही. पण काळजी करू नका, आज जगातील सर्वात सोपा केक कसा बनवायचा ना हे तुमच्यासोबत शेअर होत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. एकदा हा केक बनवून ठेवला की हवा बंद डब्यामध्ये 3-4 दिवस आरामात टिकतो. खूप साधी सोपी अशी रेसिपी करून मी तुमच्या समोर मांडलेली आहे, तर खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आता केक बनवायचं म्हटल्यावरती 2 गोष्टी महत्वाच्या, एक तर केकचं बॅटर आणि केक बेक करणं. या दोन्ही गोष्टींमध्ये सगळ्यात अवघड असेल ते केकचं बॅटर बनवलं. हे बॅटर व्यवस्थित जमलं की मग केक बेक व्यवस्थित होतोच. बॅटर कसं बनवायचं हे सुद्धा अतिशय सुटसुटीत मी तुमच्यासोबत शेअर केलंय. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला वाटीचं प्रमाण मी इथं घेतलंय, कुठल्याही कपाचं प्रमाण इथे मी घेतले नाही की ज्यामुळे तुम्हाला अजिबातच कन्फ्युजन नको. आता इथे 3 वाट्या दिसतात, 1 वाटी मी इथं रवा घेतला, 1 वाटी मैदा घेतला आणि 1 वाटी भरून इथे तुम्हाला साखर घ्यायची आहे. साखर इथे मी थोडीशी कमी घेतलीये कारण गोड थोडस मला केक कमी ठेवायचा होता. 1 वाटी साखर असेल तर परफेक्ट गोड असा केक तयार होईल. तर मोजमाप तुमच्या लक्षात आलं की 3 गोष्टी बरोबर 1-1 वाटी भरूनच आपल्याला घ्यायचे आहेत. आता या सगळे आधी कोरडे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी मैदा. इथे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरला तरी सुद्धा चालू शकतो. आता जे कोरडे जिन्नस आहेत ते आधी आपण एकत्र करून घेऊ. आता या 3 गोष्टी तर एकत्र झाल्या. साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतोय, जाड रवा असेल तर तो सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून छान बारीक होईल. आता कोरडे जिन्नस मध्ये काय राहिलं तर चमच्याचं माप राहिलं. आता इथे बरोबर फ्लेवर साठी मी इथं 1/2 चमचा भरून वेलची पूड घेतली. यानंतरच आपल्याला 1/2 चमचा इथे बेकिंग पावडर घ्यायची आहे. रेग्युलर पोह्याचा चमचा असतो त्यातला छोटा चमचा मी घेतला, बरोबर 1/2 चमचा इथं बेकिंग पावडर झाली. आता बेकिंग पावडर सोबतच बेकिंग सोडा सुद्धा आपल्याला तितकाच घ्यायचा आहे. तर बघा, 1/2 चमचाला थोडस आहे बेकिंग सोडा कमी असेल इतपतच मी घेतलाय. टीस्पूनचं माप सांगायचं तर 1/2 टीस्पून मी इथं घेतलेलं आहे. आता हे सगळे जे कोरडे जिन्नस आहेत ते मिक्सरमध्ये आपल्याला चांगले बारीक असे फिरवून घ्यायचे आहेत. जे साखर आहे त्याची पिठी साखर व्हायला हवी. बॅटर बनवण्यासाठी इथं मी एक मोठं बोल घेतलंय, यावरती आपल्याला चाळण ठेवायचे आहे आणि तयार केलेले जे कोरड्या मिश्रणाचे जिन्नस आहे जे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं होतं ते आधी आपल्याला कंपल्सरी चाळून घ्यायचंय. जेव्हा सगळे कोरडे साहित्य तुम्ही मिक्सरमध्ये घालताना त्यावेळेस सगळं साहित्य व्यवस्थित असं एकमेकांसोबत मिक्स होतं आणि यामुळेच केक सुद्धा छान होतो. मी इथे इलायची पावडर घातली, याऐवजी तुम्ही इलायची सोलून सुद्धा घालू शकता, ती सुद्धा मिक्सरमध्ये बारीक होईल. आता हे सगळे पदार्थ चाळून झालेले आहेत, कंपल्सरी आपल्याला हे चाळूनच घ्यायचे आहेत. आता यामध्ये येईल ते वेट इन्ग्रेडियंट. असे वेट इन्ग्रेडियंट फक्त 2च आहेत. एक तर तूप. तूप किती घ्यायचं? जेवढा तुम्ही रवा घेतलाय त्याच्या 1/2 तूप घ्यायचं. रवा आपण घेतला होता 1 वाटी तर आपल्याला 1/2 वाटीच तूप घ्यायचंय. तूप कंपल्सरी आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय, असं पातळच तूप असायला हवं. तूप तुम्हाला इथे नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे बटर किंवा अगदी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तेलाचा सुद्धा मी केक आधी बनवून पाहिला होता, तो सुद्धा अतिशय कमालीचा होतो. त्यामुळे तुपाऐवजी तुम्ही इथे तेल सुद्धा वापरू शकता. तूप थोडस या पिठांमध्ये मी मिक्स करून घेतलं. आता दुसरा इन्ग्रेडियंट येतं ते दूध. आता दूध किती घ्यायचं? तर बघा, रवा घेतला त्याच्या 1/2 पट आपण तूप घेतलं, पण आता रव्याच्या 1.5 पट आपल्याला दूध लागणार आहे. तर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता ती 1.5 वाटी भरून मी इथं दूध घेतलंय. दूध इथं कच्चं वापरायचं नाही, उकळून आपल्याला रूम टेम्परेचर वरती हे दूध आणायचंय आणि यानंतर तुम्ही हे वापरू शकता. दूध आपल्याला लगेचच सगळं यामध्ये घालायचं नाही, थोडं थोडं घालत आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही हळूहळू लागेल तसं दूध घालता त्यावेळेस काय होतं, एकतर गुठळ्या होत नाहीत, दुसरी गोष्ट आपण यामध्ये रवा घातलाय, रवा सुद्धा छान फुलला जातो आणि त्याला भरपूर असा वेळ मिळतो फुलण्यासाठी. त्यामुळे थोडं थोडं करत दूध घालायचं, परफेक्ट कन्सिस्टन्सी सुद्धा येते आणि रवा सुद्धा छान भिजला जातो. आता इथे बॅटर तयार झालेला आहे, बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, चमच्याच्या सहाय्याने असं तुम्ही याचं बॅटर बघू शकता, खूप पातळही नाहीये आणि अगदीच खूप दाटसर सुद्धा नाहीये, अशी साधारण कन्सिस्टन्सी असायला हवी. आता हे बॅटर बनवण्यासाठी मला दूध किती लागलं ते बघूयात. 1.5 वाटी भरून मी दूध घेतलं होतं तर त्यातलं अगदी 1-2 ते 3 चमचे दूध शिल्लक राहिलं असेल.
आता हे एवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे, पण तुम्हाला कदाचित हे संपूर्ण दूध सुद्धा लागू शकतं. बऱ्याचदा असं होतं की रवा खूप दूध शोषून घेतो, किंवा मग मिश्रणच थोडंसं दाटसर होतं. कधी कधी रवा थोडासा जास्त आपल्याकडून घेतला जातो, मैदा थोडासा जास्त घेतला जातो, अशा वेळेस एखादा 2 चमचा इकडे तिकडे होतं. आता इथे मी केकचा टिन घेतलेला आहे. स्लाइस केक यामध्ये छान होतात, किंवा मग ब्रेड सुद्धा यामध्ये व्यवस्थित होतात. आता माझ्याकडे जो टिन आहे तो नॉनस्टिकचा आहे. खरं तर याला ग्रीस नाही केलं तरी सुद्धा चालू शकतं, पण तुमचं जर नॉर्मल असेल तर त्याला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्या, किंवा मग तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता आपल्याला खूप वेळ जास्त असं बॅटर आपल्याला हे भिजत ठेवायचं नाहीये, लगेचच तुम्हाला हे केक बनवण्यासाठी घ्यायचं आहे, कारण यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे खूप वेळ ठेवायची गरज पडत नाही. आता आपल्याला थोडासा हा जो टिन आहे तो असा टॅप करून घ्यायचा आणि यानंतरच बेक करण्यासाठी ठेवायचा. बेक करण्यासाठी आधीच मी अवन प्रीहीट करून घेतलं होतं, साधारण फक्त 2 मिनिटांसाठी. आता तुमच्याकडे अवन नसेल तर कढईमध्ये हा कसा बेक करायचा ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अवन प्रीहीट करून झाला, यामध्ये हे आपण टिन ठेवूयात, झाकण लावून याची डिग्री 180 करायची आणि बरोबर 30 मिनिटांसाठी हा आपल्याला बेक करून घ्यायचा. 30 मिनिटांमध्ये परफेक्ट बेक होतो. आता आपण कढईमध्ये कसं करू शकतो ते बघूयात. तर केकमध्ये बॅटर बनवण्याआधी 5 मिनिटांसाठी कढई प्रीहीट करून घ्यायची. प्रीहीट झाली गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आणि यानंतर अशा पद्धतीचं स्टँड ठेवायचं. यावरती आपला टिन ठेवायचा आणि वरून पॅक कसं झाकण लावायचं. लो फ्लेमवरती 30 मिनिटांसाठी कढईमध्ये सुद्धा छान केक बेक होतो. तर या पद्धतीनेच तुम्ही कढईमध्ये सुद्धा केक छान पैकी बेक करून घेऊ शकता. दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तुमच्या सोयीनुसार यापैकी एक तुम्ही फॉलो करू शकता. बरोबर 30 मिनिटांसाठी केक छान बेक झालाय, फुलून त्याला एक रेश सुद्धा पडलेली आहे, मस्त स्पॉन्जी झालाय, हलकासा हा कोमट आहे, तरी सुद्धा मी इथे डे मोल्ड करून पाहणार आहे, कारण मला स्वतःला परफेक्ट बेक झालेला हा केक पाहून आवरच घालता येत नाहीये. कडा थोड्याशा डिमोल्ड करून घेतेय, म्हणजे मग केक लगेचच टिन पासून सुटला जातो. टिन पलटी करून असं थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे केक लगेचच डिमोल्ड होतो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त स्पॉन्जी असा केक झालेला आहे, अजिबात हा टिनला खाली चिकटला नाही. केक म्हटलं तर लहान मुलांची उत्सुकता अजिबात थांबत नाही, हात लावून पाहायचं असतं, खाऊन पाहायचं असतं. चला तर आता केक सुद्धा आपण कट करून पाहूया. तर यासाठी थोडीशी धार असणारा चाकू घ्यायचा आणि यानंतर जसं आपण ब्रेडच्या स्लाइस कट करतो अगदी त्याच पद्धतीने आम्ही कट करून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट जाळीदार असा केक इथे तयार झालेला आहे, रंग सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे. तर याच पद्धतीने संपूर्ण केक आपण कट करून ठेवूयात, म्हणजे मग स्टोअर करून ठेवायला सुद्धा अगदी सोपं होऊन जातं. संपूर्ण केकच्या स्लाइस मी ते करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता एक केक याचं तोडून दाखवते, मस्त स्पॉन्जी झालाय, जाळीदार सुद्धा झालेला आहे, छान टेस्टी सुद्धा झालेला आहे. कुठलेही इसेन्स आपण यामध्ये वापरले नाहीत तरी सुद्धा हा चवीला भन्नाट लागतोय. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून पहा, तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया याच्याच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.